नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव राठोड प्रवीण धनू. माझा टोटल स्कोर आहे 586, ज्यामध्ये पर्टिक्युलरली बायोलॉजीचं एकदम सर्वोत्तम स्कोर केलेला आहे. तर तो आहे 355/360. तर तो जो स्कोर केलेला आहे त्यामध्ये सर्वात मोठा आणि खूप म्हणजे असं मला चांगलं वाटतं की मी जो चॉईस केलेला क्लास वगैरे होता तो एकदम सर्वोत्तम आहे. मला अजून तर नाही वाटत की बीड जिल्ह्यामध्ये यापेक्षा भारी एकदम डिटेल आणि एखाद्या इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यावरती लक्ष ठेवून कोणत्या कोचिंगमध्ये काम केलं जातं. कारण की पर्टिक्युलरली मी जी सुरुवात केलेली आहे 0 ते 586 बायोलॉजीमध्ये देखील, तर त्यामध्ये सर्व काही डॉक्टर तिडके क्लासेसच्या मार्फत झालेलं आहे. कारण की मी प्रिपरेशन इयर हे DTC घालवले आहेत, त्यामध्ये मग पूर्ण DTCचं कॅम्पस असेल. तर मी क्लासेस तर तिथेच लावलेले, त्याचबरोबर मी रीडिंग त्यांची जॉईन केलेली स्वराज्य अभ्यासिका. त्यामध्ये आम्ही जेही विद्यार्थी होतो ते आज सर्वांनी चांगला स्कोर केलेला आहे. ते त्याच्यामधला प्रत्येकजण हा क्वालिफाय होतो आहे. यामध्ये महत्त्वाचं, ज्यावेळेस क्लास वगैरे सुरू झाले एक प्लॅनिंगले कसं स्टडी वगैरे करता येईल विद्यार्थ्यांना, याचं शेड्यूल वगैरे सरांनी आगच बनवलेलं होतं. त्यामध्ये मग पर्टिक्युलर क्लासमध्ये दिलेल्या नोट्स वगैरे असतील त्या रेफर करणं, त्याचबरोबर NCERT रीडिंग कसं व्यवस्थित करता येईल वर्ड बाय वर्ड लाईन बाय लाईन, त्याच्यामध्ये समरी पॉईंट्स वगैरे ॲड करून एखादी कन्सेप्ट एखाद्या एक्झाम्पलसोबत कसं मॅच करून सांगता येईल ह्यामध्ये पण सर सक्षम असायचे. यामध्ये मेनली डॉक्टर तिडके सरांबद्दल बोलायचं जर ठरलं तर बायोलॉजीमध्ये कोणताही पॉईंट असेल, टॉपिक असेल, पर्टिक्युलरली प्लांट फिजिओलॉजीबद्दल जर बोलायचं असेल तर ते एकदम व्यवस्थितरित्या शिकवतात. प्रत्येक टॉपिक हा व्यवस्थित क्लिअर करतात, त्यामध्ये नोट्सचा खूप फायदा होतो प्लांट फिजिओलॉजीमध्ये. आणि ह्युमन फिजिओलॉजीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ती तुमच्या ब्रेनमध्ये असेल लॉंग टर्मसाठी एकदम सेव्ह होऊन जाईल, खूप व्यवस्थितरित्या ते शिकवतात. ओवरऑल त्यामध्ये इकोलॉजी सेक्शन असेल तुमचा इकोसिस्टम वगैरे त्याच्यामधील, आणि त्याचबरोबर MBI प्रिन्सिपल इको आणि इव्होल्युशन हे सगळे टॉपिक वगैरे व्यवस्थित क्लिअर करतात. त्याचबरोबर ज्यावेळेस क्लासेस होतात त्यामध्ये नोट्स वगैरे देतात ते तर आहेच, त्याचबरोबर DPPs आणि मॉड्यूल देखील तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिकचे भेटतात. आणि एखादं रेफरन्स बुक व्यवस्थितरित्या कसं प्रत्येक स्टुडंटकडून सॉल्व करून घेता येईल त्यासाठी पण ते वैयक्तिक लक्ष देतात. आणि त्याचबरोबर विकली तुमच्या टेस्ट वगैरे होतील, जे तुम्हाला आठवडाभर शिकवलेलं आहे त्यावरती एक्झाम होते, त्याचं ॲनालिसिस होतं, आणि तुम्ही जो स्कोअर केला आहे ते सर इंडिव्हिज्युअली विचारतात आणि व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्ह कसं करता येईल ते करतो. मी ज्यारीत्या प्रिपरेशन केली आहे डॉक्टर तिडके क्लासेसमध्ये, मला तर नाही वाटत की बीड जिल्ह्यामध्ये यापेक्षा अजूनही कुणी एकदम पॉईंट टू पॉईंट आणि व्यवस्थितरित्या तुमची प्रिपरेशन करून घेईल. कारण की इंडिव्हिज्युअली प्रत्येक विद्यार्थ्यावरती लक्ष ठेवणं हे कोणत्याही कोचिंगद्वारे पॉसिबली होत नाही आहे, पण ह्यासाठी डॉक्टर तिडके सर हे एकदम व्यवस्थितरित्या करतात. प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव देखील त्यांना माहीत असतं, व्यवस्थित हे करून घेतात. त्यामुळे मला तर वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये बायोलॉजीसाठी टॉप मोस्ट कोचिंग आहे. आणि तुमचं जे डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे ते सर एकदम असे चांगल्या प्रकारे तुम्हाला जेवढी त्यामध्ये क्युरिओसिटी आहे ना त्याच्या पलीकडे ते स्वतः त्याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण करून देतात. आणि ज्यावेळेस तुम्ही थोडं डगमगतात त्यावेळेस तुम्हाला समजावून सांगतात की तुला गरज का आहे. त्यामुळे मला तर नाही वाटत की दुसरे कोचिंगकडे तुम्ही, हां ठीक आहे डेमो वगैरे करून तुम्हाला ज्या ठिकाणी बेस्ट वाटेल तिथे जा, पण मी म्हणेल की नक्की एकदा DTC तुम्ही 2 ते 3 लेक्चर करून तुम्ही ठरवलं पाहिजे की हा कोचिंग बेस्ट आहे की नाही. माझ्या बोलण्याच्यानं काही होणार नाही, परंतु माझी इच्छा आहे की ज्या प्रकारे मी स्कोअर केला आहे त्याच्या पलीकडे जाऊन अजून पण चांगल्यारीत्या तुम्ही स्कोअर करू शकता. आणि यासाठी डॉक्टर तिडके क्लासेस तुमच्यासोबत असेल तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी. थँक्यू.